जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तू रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच भाद्रपदातील वैनायकी चतुर्थी या वर्षी 22 ऑगस्टला आहे। या दिवशी घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे व घरोघरी गणपती बाप्पाचे पार्थिव मूर्तीचे पूजन व प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। या दिवशी मध्यानाच्या समय गणपती बाप्पाचे पूजन याला विशेष महत्त्व आहे, कारण याच दिवशी माता पार्वतीने साकारलेल्या पार्थिव गणेश मूर्तीतून मध्यानाच्या समय गणेश भगवानाने मयूरेश्वराच्या रूपात प्रकट झालेले आहे। श्री गणेशाचे पूजन करताना आपण गणपती बाप्पाला 21 पत्री वाहतो, त्यामध्ये तुळस देखील असते, पण गणपती बाप्पाला तुळस ही गणपतीच्या पहिल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच वाहावी, अन्य कोणत्याही दिवशी वाहू नये। तसेच गणपती बाप्पाचे जे नामस्मरण आहे किंवा गणपती बाप्पाचे जे मंत्र आहे ते तुळशीच्या माळेवर करू नये। मुग्दल पुराणामध्ये खंड 5व्यामध्ये तसा स्पष्टपणे आपल्याला उल्लेख सापडतो। श्री गणेशाला आपण लाडू, मोदक, पंचखाद्य, गुळ, खोबरं असे अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवतो। मित्रांनो, चिंतामणी कल्प हा गणेशाचा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये गणपतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणते नैवेद्य दाखवावे याचा स्पष्टपणे आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो। पहिल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाला अनारस आहे हा नैवेद्य दाखवायचा आहे। मंडळी, पुढील काही दिवस गणेशाबद्दलची महत्त्वाची माहिती देण्यासाठी मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणेशाचे आगमन होणार आहे, पण त्याचबरोबर जर अक्षर गणेश याचे आगमन झाले तर दुधात साखर हो त्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे। मंडळी, गेले 5 वर्ष मेहनत करून आम्ही तू सुखकर्ता नावाचा ग्रंथ तयार केलेला आहे। या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं, हा 3 किलो वजनाचा आहे, 336 पानाचा आहे आणि 1 फूट बाय 1 फूट लांबी रुंदीचा आहे। या ग्रंथाला पद्मश्री, पद्मभूषण व गणेश भक्त डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांची प्रस्तावना आहे। सरांनी या ग्रंथाची ओळंओळ वाचली आहे व त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे की मला गणपतीचं जेवढं नॉलेज होतं, ज्ञान होतं आणि हा ग्रंथ वाचून मला गणपतीबद्दल 10 पटीने माझं ज्ञान वाढलेलं आहे। मंडळी, या ग्रंथामध्ये 55 लेखक आहेत, एकापेक्षा एक दिग्गज आहेत, त्यांची थोडक्यात मी काही नावं तुम्हाला सांगतो। नंबर 1, पुरातत्व अभ्यासक व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर देगलूरकर सर आहेत, पद्मश्री डॉक्टर मधुकर ढवळीकर आहेत, डॉक्टर मंजरी भालेराव आहे, संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर आसावरी बापट, डॉक्टर सुनीता पाटील, तसेच संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर यशवंत पाठक आहेत, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड आहेत, ह्या लोकांनी हा ग्रंथ सजवलेला आहे। त्याचप्रमाणे या ग्रंथामध्ये 100 पेक्षा जास्त जगविख्यात चित्रकार, त्याच्यामध्ये वासुदेव कामत आहेत, सुहास बोळकर आहेत, मिलिंद फडके आहेत, अरुण दाभोळकर आहेत, धनंजय शिस्तकार आहेत, हर्षवर्धन कदम आहेत, ह्या लोकांनी त्यांच्या कुंचल्यातून गणपतीची अनेक रूपे सजवलेली आहेत। असा हा ग्रंथ आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत। हा ग्रंथ जर आपल्याला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता, हा ग्रंथ आपल्याला घरपोच मिळण्याची आम्ही व्यवस्था करू शकतो। मंडळी, या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांचा सर्वोत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार मिळालेला आहे। मंडळी, आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मित्र, मंडळी, नातेवाईक या सर्वांना हा शेअर करा। देव मस्तकी धरावा, अवघा हलक कल्लोळ करावा, ही पण एक गणेश सेवा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। जर तुम्हाला आमचे अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर व्हिडिओ जर पाहायचे असेल, वेळोवेळी पाहायचे असेल, तर आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ हे सर्वप्रथम आपल्याला पोहोचेल। तूर्तता इथेच थांबतो। धन्यवाद। जय गणेश।